नमस्कार सर्वांना. मी स्नेहा संदीप पाडळकर मुंबईहून आली आहे. मी मराठी, माय मराठी हे माझ्या कवितेचे नाव आहे. माझ्या रक्तात बिनली ही मराठी, कौतुकाचे शब्द गुणगुणते उठी. माझ्या रक्तात बिनली ही मराठी, कौतुकाचे शब्द गुणगुणते उठी. अस्मिता भाषेची मराठी मनाची, संतांच्या गाथेची थोरवी परंपरेची. अस्मिता भाषेची मराठी मनाची, संतांच्या गाथेची थोरवी परंपरेची. सहस्रबाहुतीचे व्याकरणाचे रूपक यमक साहित्य अलंकाराचे. सहस्रबाहुतीचे व्याकरणाचे रूपक यमक साहित्य अलंकाराचे. कथा कादंबरीतून सखोल मांडते, काव्य कल्पनेतून शृंगार सांडते. कथा कादंबरीतून सखोल मांडते, काव्य कल्पनेतून शृंगार सांडते. स्वर व्यंजनांनी बनला ती चाकणा, व्यक्त होई शब्दातून मराठी बाणा. स्वर व्यंजनांनी बनला ती चाकणा, व्यक्त होई शब्दातून मराठी बाणा. अभंग ओवीतून प्रगटला भक्ती रस, बारुड पोवाडा लोक कलांचा वास. अभंग ओवीतून प्रगटला भक्ती रस, बारुड पोवाडा लोक कलांचा वास. शब्द शब्दातून ती पसरवे गोडवा, सार्थ अभिमानाचा हा सुखद ठेवा. शब्द शब्दातून ती पसरवे गोडवा, सार्थ अभिमानाचा हा सुखद ठेवा. राजभाषा मराठी महाराष्ट्राची शान, सूर माझा नूर माझा असे स्वाभिमान. राजभाषा मराठी महाराष्ट्राची शान, सूर माझा नूर माझा असे स्वाभिमान. आता शेवटचं कडवं महत्वाचं. बोलावी सर्वत्र माय मराठी फुली, संवर्धन करून वाढवावी माय बोली. बोलावी सर्वत्र माय मराठी फुली, संवर्धन करून वाढवावी माय बोली. धन्यवाद.